धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडनं याचिका दाखल आहे. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडही गैरहजर राहणार. उद्याच्या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभा जागावाटपासंदर्भात तसंच संयोजक पदाबाबत चर्चेची माहिती, वंचितच्या इंडिया आघाडीतल्या समावेशाबद्दलही चर्चा होणार. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनुपस्थित असतील. ठाकरे गटाच्या वतीनं संजय राऊत आणि विनायक राऊत हजेरी लावतील. गुजरात दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, सी आर पाटील या बैठकीला हजर राहतील. 13 जानेवारीपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता. बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रचारसभांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार असल्याची माहिती. शिवसेना आणि वंचितची अधिकृतपणे युती झाली आहे. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, संजय राऊत यांचं वक्तव्य. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा, या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून भाजप सरकार है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल, रोहित पवारांची टीका. तलाठी भरतीचा पेपर फुटला हे आम्ही आधीच सांगितलं होतं. आता तलाठी भरतीची परीक्षा पूर्णपणे रद्द करून एमपीएससी मार्फत परीक्षा घेतली जावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सदस्य राहुल कवठेकर यांची मागणी. तलाठी भरतीवरनं आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करू, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांनी एव्हिडन्स ऍक्ट वाचावा, राऊतांचा सल्ला. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं स्पष्ट. आरोपातनं सुटका करून घेण्यासाठी काही जण आरोप करत असल्याचं विखे पाटलांचं विधान. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या खर्चाची श्वेतपत्रिका काढायला काहीच हरकत नाही, सरकारचा कारभार पारदर्शक आणि स्वच्छ आहे, विखे पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका. मात्र त्याचसोबत लवासाबाबतची श्वेतपत्रिका काढायला हवी, विखे पाटलांचा टोला. पुणे शहर काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, इच्छुकांकडनं अर्ज मागवले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काढलं पत्रक, मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं याबाबतीतले आदेश दिलेत. खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडनं श्रीराम कुंडाची पाहणी, महाआरतीची जय्यत तयारी सुरू. 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधल्या काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन गोदावरी मातेची महाआरती करतील. खासदार डॉ श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर, खासदार धैर्यशील माने यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह इचलकरंजीचाही दौरा करणार. विशेष बाब म्हणजे उद्या आणि परवा आदित्य ठाकरे कोल्हापुरात आहेत. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर, मात्र सरकारकडनं याबाबतीत कोणतंच ठोस धोरण तयार नाही. जयंत पाटील यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका, आज भाजपच्या 2 महत्वपूर्ण बैठका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार. निकालासंदर्भात दिल्लीतल्या तज्ज्ञांकडनं अभिप्राय मागवल्याची माहिती. प्रकाश आंबेडकर यांची आज उलट तपासणी, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आयोगासमोर उलट तपासणी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडनं दाखल अटकपूर्व जामीन अर्जावरती उच्च न्यायालयात सुनावणी, सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांचं न्यायालयात आव्हान. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारनं कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा ओबीसी समाज ताकदीनिशी रस्त्यावरती उतरेल, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. महिलांसाठी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा देण्याची मागणी करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सवालखे यांची माहिती. काँग्रेसची 11 जानेवारीला मुंबईत बैठक होती. शंभुरा देसाईंच्या विरोधात पोस्ट करणं शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाला भोवलं, काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात. शंभुराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचा आरोप केला होता.
लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्या विरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी आणि धर्मावर्ण विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल. समीना दलवाईंवरील कारवाईचा निषेध. 400 अधिक नामवंत बुद्धिजीवी आणि अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आज आणि उद्या. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि नगरमध्ये हलक्या सरींचा अंदाज. तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणात तुरळक सरींची बरसात होण्याचा अंदाज. मध्य रेल्वेकडनं कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 750 संस्थांना पत्र. 27 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद. मध्य रेल्वेकडनं शून्य मृत्यू मोहीम हाती. 2 वर्षांचा बीएड कोर्स कायमचा बंद. 2024 आणि 2025 सालापासून 4 वर्षांचा कोर्स. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक. 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालू इच्छणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील. मुंबईमध्ये सागरी मार्गातील पहिला टप्पा जानेवारी अखेरीस खुला होणार. उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका 12 तासांसाठी खुली केली जाईल. मुंबई महानगरपालिकेचं नियोजन. गिरणी कामगारांसाठी ठाणे आणि कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडून तपासणी. मोनोरेल आता जाहिरातीतनं कमाई करणार. मोनोमार्गावरचे सर्व खांब आणि स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी दिली जाणार. आठ तासात ठाणे रेल्वे स्थानकात 1200 फुकट्या प्रवाशांना दंड. त्यांच्याकडनं 3,40,000 रुपयांचा दंड वसूल. कारवाईत 57 TC आणि 13 RPF जवान सहभागी होते. आळंदीतील इंद्रायणी नदी 6व्या दिवशी फेसाळलेली. मात्र अजूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे दुर्लक्ष. चिकूवरनं गावातल्या 2 गटात राडा. 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकिन गावातली घटना. सुरुवातीला विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात मारहाण झाली आणि मग 2 गटात वाद पेटला. लातूर जिल्ह्यातील उमरदरा गावात मुक्कामाची बस अज्ञातांनी पेटवली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपलेले होते. बस चालक आणि वाहकाचे प्राण थोडक्यात बचावले. पोलिसांकडनं तपास सुरू. नागपूरमधील रामन विज्ञान केंद्र उडवून देण्याची धमकी. 5 जानेवारीला पहाटे 4:30 आसपास धमकीचा ईमेल. नागपूरमधल्या सद्गुरुवाडी परिसरात 2 मोकाट वळूंची झुंज. वळूंमुळे अनेक वाहनांचं नुकसान. एका वृद्धाला धडक लागून वृद्धही गंभीर जखमी. गेल्या आठवड्यातली ही 3री घटना आहे. नाशिकमध्ये मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव. प्रसिद्ध कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं महोत्सवाची सांगता. क्रिकेटर सचिन तेंडुलकरला कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांची भुरळ. सिंधुदुर्गातील किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावरती क्रिकेट खेळतानाचा एक जुना व्हिडिओ सचिननं शेअर केला. पंढरपूरच्या सांगोला महिला शेतकरी आणि विणकर सूतगिरणी निवडणुकीत 5ही जागांवर शेकापचा विजय. शहाजी बापू समर्थकांना मोठा धक्का. बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड जोरात. कोकणातील भाजप आमदार नितेश राणे यांनी सुद्धा बॉयकॉट मालदीव म्हणत सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली आहे. देवगड समुद्र किनारे एक्सप्लोर करत येवा कोकण आपलोच असा अशी टॅगलाईन सुद्धा त्यांनी एक्स पोस्टला दिली आहे. पंतप्रधान मोदींवरती टीका केल्यावर मालदीववरती भारतीय नाराज. इझी माय ट्रिपनं मालदीवला जाणाऱ्या विमानांचं बुकिंग रद्द केलं. कंपनीचे फाउंडर आणि CEO निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मालदीवच्या पर्यटन उद्योगाला याचा अर्थातच फटका बसेल. गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी. लोथलमध्ये होणाऱ्या म्युझियममध्ये महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचं स्वतंत्र दालन उभारण्यात येईल. वस्तूंच्या पॅकेजिंगवरती उत्पादन महिना आणि वर्ष लिहिणं बंधनकारक. तसंच उत्पादकांना विशिष्ट वजनामध्ये वस्तू विकण्याचं बंधन सरकारकडनं शिथिल. वस्तूंवरती आता MRP सोबत प्रति ग्रॅम किंमतही छापावी लागेल. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात 1 कोटींच्या वर कुटुंबांना निमंत्रण.
अक्षदा देऊन निमंत्रणाची प्रक्रिया पूर्ण. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. अयोध्येतील रामललाला येवल्यातील कापसे पैठणीकडनं वस्त्र आणि शेला. पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवणार. चारही शंकराचार्यांना राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाची माहिती. शंकराचार्यांना निमंत्रण नाही ही माहिती चुकीची असल्याचं विश्वस्त मंडळाचं स्पष्टीकरण. उत्तर भारतात थंडीचा प्रकोप. पंजाबमधल्या सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आदेश. टेनिसपटू राफेल नदालची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतनं माघार. उपचारांसाठी नदाल स्पेनला रवाना होणार. शेख हसीना 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार. 300 पैकी 200 जागांवरती शेख हसीना यांच्या पक्षाचा विजय. विरोधी पक्षांच्या बहिष्कारानंतर 2/3 बहुमत. एक्क्याऐंशीवा गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात ओपन हायमरचा बोलबाला. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा श्रेणीमध्ये आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.